आता आम्ही आता तुमच्याबद्दल काळजी घ्या, आम्ही सरकारवर पैसे वाढवतो शिष्टमंडळ राजा संध्याकाळपर्यंत येतो म्हणजे काय सांगितलं का आपल्याला? वरिष्ठ कोणतरी जबाबदार माणूस आला पाहिजे ना, वरून पाणी घेत आला तर घ्या बरं का, वरून पाणी गिळत आलं तर घ्या पाणी, वरून घेणं गरजेचं आहे पाणी. तुमची गरज आहे, तुम्ही चांगलं तर सगळं चांगलं आहे, तुमची तब्येतीची काळजी घेऊन करा. आम्ही सगळे सोबत आहेत, बाकीचे म्हणजे बाकीचा विशेष नाही काय. आणि बाबांना बोलतो, बाबांचं तर आहे का आमचं नात नाही, बाबांचं तर मला आपलं सगळ्यात ठेवावं लागतं. गिळताना त्रास जर होत असेल ना दादा, तर किमान बघू तर द्या डॉक्टर लिहा कशामुळे बोलले काय, त्याचबद्दल इन्फेक्शन इन्फेक्शन झालं असेल तर तपासू तर द्या. थांबतो दादा. अरे लावली ना काय नेमकं बोलणं झालंय काय विचारतो. सगळ्यात महत्वाचं की त्यांची समाजाला गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात, कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमातून एकत्र आलाय आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे. मी आम्ही सगळेजण त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही किमान पाणी तरी, कारण उपोषण जरी असलं तरी उपोषणामध्ये पाणी घेणं गरजेचं असतंय, पाणी पिलंच पाहिजे तरच आपलं उपोषण या ठिकाणी चालू राहू शकतं. ती विनंती केली त्यांना, पण त्यांना गिळताना पण त्रास होतोय असं म्हणणं आहे. मला वाटतंय की जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्यांना, एक पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि भावना त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एक माणूस की समाजासाठी त्या ठिकाणी लढतोय. मला वाटतं की सरकारनं आता तातडीनं या उपोषणाची दखल घेऊन ह्याच्या संदर्भात तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता करणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीनं अनेक खासदार या ठिकाणी आले, त्यांनी मान्य केले, जनरल फॅक्टरमुळे ते निवडून आलेले उस्मानाबादमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी लीड सगळ्या तुमच्याकडे तो फॅक्टर काम आहे. सगळ्यात महत्वाचं राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं समाजाचं आरक्षण हा विषय फार महत्वाचा आहे. आपण प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे, प्रत्येक गोष्ट निवडणुकीकडे नेणं मला योग्य वाटत नाही. आज ते जे लढत आहेत पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत, ते समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि अखंडपणे त्या माणसाचा लढा चालू आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण राजकीय हेनं बघण्यापेक्षा समाज आरक्षण मागतोय, समाजासाठी आरक्षण का महत्वाचं आहे आणि ते देणं किती गरजेचं आहे, मला वाटतं ह्याच्या बाबतीत पुढे जाणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला अजून परत तेच सांगतोय की ज्यांनी आश्वासन देऊन जर समाजाची फसवणूक केली असेल तर का समाज चिडणार नाही, का चिडणार नाही, त्याचे परिणाम दिसले. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा जाऊन आंदोलन केलेलं आहे आणि त्या जिल्ह्यातले सगळे मराठा आक्रमक झाले आहेत निश्चितपणे, कारण आंदोलन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस जरांगे पाटील मुंबईला गेले होते, जी आंदोलनाची दिशा होती त्यावेळेस सरकारनं जे आश्वासन दिलं होतं वाटतं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं आज परत त्यांना या ठिकाणी उपोषण करावं लागतंय. मला वाटतं अशा पद्धतीनं केलेली फसवणूक समाजाला पटलेली नाही, आवडलेली नाही आणि म्हणून समाज आक्रमक आहे. या परिस्थितीमध्ये पॉलिटिकल प्रेशर सुद्धा असणं गरजेचं आहे विरोधी पक्षाचं निश्चित. आधीचा विरोध मला वाटतंय भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षच मानायला तयार नव्हती, म्हणजे विरोधी पक्ष आहे हीच एक्झिस्टन्सच मानायला तयार नव्हती. बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून अजून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे, लोकांच्याही बरंचसं लक्षात आलंय. मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर ते आश्वासन त्या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे, ते आश्वासन सरकारनं तातडीनं पूर्ण करणं अपेक्षित आहे. आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती, अगदी त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण 50%ची मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राचंच का टिकत नाही. एक एक माझं सगळं ऐकून घ्या, त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे 6-7 वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय, त्यांना विनंती करतोय, कायद्यात कुठल्या दुरुस्ती होणे आवश्यक आहे हे सांगतोय. मला वाटतं हे सगळं कळून समजून उमजून सुद्धा
त्या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चीड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतोय. दादा माझा प्रश्न असा आहे की आज पाचवा दिवस आहे, सरकारी पातळीवर सकारात्मक चर्चा होईल वगैरे वगैरे म्हणतात, इतर प्रकाशात कोणी येत नाही. निश्चितपणे लोकप्रतिनिधी या नात्यानं मी असेन, आमदार आम्ही कैलास पाटील आम्ही तीच बोललो की निश्चितपणे सरकारवर सुद्धा ह्याच्या बाबतीत सरकारनं चर्चा करावी आणि ह्याच्यात सोल्युशन त्या ठिकाणी काढून द्यावं, ह्याच्यातनं मार्ग काढावा, याच्यासाठी आम्ही निश्चितपणे पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. या आंदोलनामुळे विरोधी पक्षाला बळ मिळालंय एक लक्षात घ्या, अजून परत तुम्ही त्याच्याकडे जात आहात काय नेमकं, म्हणजे मला काय म्हणायचंय, मुद्दा कुठला महत्वाचा आहे आपला, मराठा समाजाचं आरक्षण हा विषय आहे. मला वाटतं त्याला कायमस्वरूपी राजकीय अँगल देण्यात योग्य मला तर वाटत नाही. आरक्षणाचा मुद्दा आहे, आश्वासन दिलं गेलंय आणि ते पूर्ण करणं अपेक्षित आहे. निश्चित दिसतंय तुम्हाला, आम्ही तुम्हाला आमची आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला, आम्ही मी एक लक्षात घ्या, मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात आलती त्यावेळेस एकही कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले, मी एकमेव आहे, आपण रेकॉर्ड तपासून बघू शकता, मी त्यावेळेस बोललेलो आहे की हे आरक्षण जर टिकवायचं असेल आणि काय नेमकं आम्हीच पाप केलंय, तामिळनाडू बी भारतातलंच राज्य आहे तिथं टिकतंय आणि महाराष्ट्रात टिकत नाही का. मग दादा तुम्ही म्हणता राजकारणाकडे विषय घेऊ नका, विषय राजकारणामुळे माझं नाही आम्हाला राजकारणामुळे सत्ता एक लक्ष सत्ताधारी मंडळीने ज्यांच्याकडे सरकार चालवायचे अधिकार आहेत त्यांनी जे आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता करणं ही त्यांची जबाबदारी आहे. मला वाटतं ते पूर्ण करावं आणि केलंच पाहिजे. विरोधकांनी प्रेशर बनवून निश्चित आम्ही करणार, विरोधक कोण थांबलेला आहे, सगळेजण त्या ठिकाणी एकत्रित आहेत. त्यांचं नेमकीचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस कसा कसा म्हणता ते पाटील असं म्हणताय की ज्या वेळेस माझी तब्येत खालावत चालली, प्रकृती खालावत चालली की मग ते चर्चेला येतात. तुम्ही पण आता पाठवा, मला वाटतं सरकार कायमस्वरूपी नाही. आपल्या 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 माहितीसाठी मी आपण ऐका जरा, ज्यावेळेस पहिल्यांदा अंतरवली सराटीला लाठीचार्ज झाला होता त्याही वेळेस मी आणि कैलास पाटील आम्ही दोघंही आलो होतो. आपण आपण ऐका ना, माझा मला माहित आहे पाटील, प्रश्न साधा आहे की हे किती पाचवे दिवस सहावा दिवस हेच सरकार करतंय. आम्ही दादांना तेच सांगायचा प्रयत्न केला की त्यांना सरकारनं नुसतं खेळवट ठेवण्याचा प्रकार करतंय, समाजाला खेळवट ठेवण्याचा प्रकार करतंय, त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी यांना त्यांना निश्चितपणे पूर्ण ताकदीने त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. सरकार किंवा राजकीय दृष्टिकोनातून जरांगे पाटलाचा विधानसभेवर किती परिणाम राहील याच्यावर रिसर्च चालू आहे, याच्यावर अनेक समित्या काम, मला वाटतं त्याच्यावर रिसर्च करण्यापेक्षा त्यांनी स्वतः आवाहन केलंय की तुम्ही आरक्षण द्या म्हणतात ना. नाही बट जर समजा आरक्षण नाही भेटलं तर मनोज जरांगे पाटलाचा काय इम्पॅक्ट राहील विधानसभेवर. मी आजही तुम्हाला सांगतो की सरकारनं